काहीही झालं तरी आपण सद्गुरूंचा हात सोडायचा नाही. हा जो भाग आहे आपण सातवा पाहणार आहोत. काहीही झालं तरी हा सद्गुरूंचा हात सोडायचा नाही. तर हे विचारशास्त्र जे आहे हे सद्गुरू शिकवताना पूर्णपणे त्यातलं वर्म काय आहे, विचार कसा विचार काम करतो, कसं जीवन चालवतो आपलं, कसं आपण त्या विचारावर जर वाहत जातो आपण, लक्षात आलं ना. म्हणून सद्गुरू विचार करायला लावतात आपल्याला की तुझ्या अंतरंगात आता काय आहे पेटतं, म्हणजे त्याला गोल बोलतो ना आपण, एक लक्ष, तुला काय करायचंय, काय मिळवायचंय, काय करायचंय, ते पहिलं तुझं लक्ष काय आहे अंतरंगामध्ये बघ. कुठचा दिवा लावून ठेवलायस, ज्ञानाचा दिवा लावलायस का अज्ञानाचा लावलायस, बघ अंतरंगामध्ये काय पाहिजे तुला, कशासाठी तू जीवन जगतोयस, उद्दिष्ट काय तुझ्या जीवनाचं. साधकाला विचार करायला भाग पडतात, मग तो साधक ओपन माइंडली सद्गुरूंशी बोलायला लागतो की मला नोकरी पाहिजे होती. मग सद्गुरू बोलतात ठीक आहे, नोकरी पाहिजे, नोकरी कशासाठी पाहिजे तुला, बोलतो संसारासाठी. मग संसार कशाला पाहिजे, मग ह्याच्यासाठी, बायका मुलं हे ते, मुलांचं पुढे ते, ठीक आहे, मग हे सर्व कशासाठी पाहिजे. शेवटी शेवटी तो स्वतः साधक बोलतो की माहिती नाही तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे. मग तेव्हा सद्गुरू सांगतो हे सर्व जे पाहिजे ना बाळ, हे आनंदासाठी पाहिजे, लक्षात आलं ना, बरोबर की नाही, आनंदासाठी पाहिजे की नाही तुला हे सर्व. तो बोलतो हो हो. मग हे सर्व जे उलाढाली करणार ते आनंदासाठी करणार की नाही, बोलतो हो. बायको कशाला पाहिजे, आनंदासाठी. घर कशाला पाहिजे, आनंदासाठी. नोकरी कशाला पाहिजे, आनंदासाठी. संसार कशाला पाहिजे, आनंदासाठी. मुलं वगैरे सर्व नातेवाईक आनंदासाठी, मित्र कशाला आनंदासाठी, सर्व सुख सुविधा कशासाठी, आनंदासाठीच पाहिजे ना. मग आनंद असा प्रगट नाही होणार ज्यावेळेला तू तुझ्यातलं चांगलं जे आहे जे ते सर्वांना द्यायला शिकशील तेव्हा आनंद प्रगट होईल. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा याचसाठी आहे जन्म मानसाचा, लक्षात, ह्याच्याचसाठी आपला जन्म आहे. आनंद वाटायचा आणि आनंद द्यायचा आहे, घ्यायचं पण आहे. द्या म्हणजे दिल्याने येतं, या त्याच्यातच आहे शब्द. द्या म्हणजे या, दोन्ही गोष्ट. आनंद द्या तसा आनंद घ्या म्हणजे या येणार. जसं भिंतीवर बॉल मारला तर बॉल रिटर्न येतो की नाही, तसं तुम्ही जर दुसऱ्याला आनंद दिलात तर तो रिटर्न येणार तुमच्याकडे, सहस्त्रपटीने पण येणार. मग हे सद्गुरू हा पहिला पाया त्याला घालायला शिकवतो, कारण लोकांचा पाया नसतो, लक्षात आलं ना. पाया मेन आहे, लक्षात द्या. मग ती इमारत पुढची वरची जी चांगली आहे, लोकांना माहितीच नाही की आपलं आपल्याला जगायचं कशासाठी आहे, करतोय मी काय, लक्षात आलं ना. हा आनंदाचा पाया म्हणजे आनंद काय हे जेव्हा सद्गुरू सांगतात त्याच वेळेला समजतं, लक्षात आलं. आनंदाचा पाया म्हणजे एकच, 24 तास आनंद म्हणजे भगवंताचं स्मरण, लक्षात आलं ना. आनंदाचा गड्डा सांगतोय तुम्हाला, भगवंताचं स्मरण, सद्गुरूंच्या चरणाजवळ राहणं म्हणजे आनंदाचा गड्डा, लक्षात आलं. सतत लोकांचं शुभचिंतन म्हणजे आनंदाचा गड्डा. सर्व सुखी होण्यासाठी रात्रंदिवस धडपडणं म्हणजे आनंदाचा गड्डा. हे जग सुखी व्हावं सर्वार्थाने, जग सुखी व्हावं हा शुद्ध स्मरण ठेवून जीवन जगणं म्हणजे आनंदाचा गड्डा. हे सर्व विश्व म्हणजे भगवंताचं प्रगटीकरण आहे, ह्या भगवंतानेच निर्माण केलेलं सुंदर अशी व्यवस्था आहे, ह्या दृष्टीने पाहणं म्हणजे आनंदाचा गड्डा. हे विश्व इतकं सुंदर बनवलंय भगवंताने, इतकं सुंदर बनवलंय, इतकं सुंदर बनवलंय की त्याच्या कृतज्ञतेत 24 तास राहणं म्हणजे आनंदाचा गड्डा, लक्षात आलं.
आणि ही जी वाणी जी दिलेली आहे आपल्याला, जे तोंड दिलेलं आहे, जे मन दिलेलं आहे, जे बुद्धी दिलेली आहे, जे विचार दिलेले आहे, जे 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 दिले आहे, हे तुझं आहे रे भगवंता, तुझं आहे रे, तुझं आहे रे. हा 24 तास अंतरंगात विचार ठेवून त्याचं गुणगान करणं, त्याचं कौतुक करणं, त्याची माहिती लोकांना सांगणं म्हणजे आनंदाचा गड्डा होय. किती सांगू. तर हा जो आनंद आहे हा महत्त्वाचा आहे, हे सद्गुरूंना अभिप्रेत होतं की त्याचं मूळ जे अधिष्ठान आहे हे जर तुम्हाला समजलं नेमकं आनंद काय, नाही तर आनंदाचे खूप आहेत. गुंडाला विचारला आनंद काय तर तो बोलेल का माहीत आहे, साला कोणाला तरी मारून ना मला पैसे भेटले ना तर तो माझ्या सर्वात जीवनातला म्हणजे करोडपती अरबपती खरोबपती झालो सर्वात मोठा आनंदाचा. चोराला विचारलं तर एकदा तरी मला कोहिनी हिऱ्यासारखी अशी चोरी करायची इच्छा, ज्या दिवशी मी चोरी करेन ना बस तो आनंदाचं आहे. लक्षात आलं. असे वेगवेगळे प्रत्येकाचे आनंदाचे आहेत, पण खरा आनंद हा आहे म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, काहीही झालं तरी देखील सद्गुरूंचा हात सोडू नका. हे वचन समजा, माझी इच्छा समजा, पण मला एवढं माहिती आहे ज्याचा तुम्ही हात पकडताय. लक्षात आलं. जोपर्यंत त्यांचा हात तुमच्या हातात आहे किंवा तुमचा हात त्यांच्या हातात, दोघातलं काही अल्टरनेट काही असू देत पण हात सोडायचा नाही. जसं बाबांचा हात मुलं सोडत नाही का, तर बाकीचं जग आहे ना म्हणून, तशा पद्धती सद्गुणचा जोपर्यंत तुमचा हात आहे धरून तोपर्यंत तुम्हाला हे सर्व ऐश्वर मिळणार आहे, सर्व ऐश्वर. मनातही विचार करू नका की सद्गुरूंना सोडून असं केलं तर, सद्गुरूंना सोडून तसं केलं तर, मनातही विचार आणू नका, मनातही. बाकीचं जाऊ दे, व्यवहाराच्या अंगाने तर सोडायचं, मनात पण विचार आणू नका, कारण तुमचं विश्व पालटू शकतं एकाच क्षणामध्ये. लक्षात आलं ना. तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, स्मरण तिथे असावं. लक्षात आलं. म्हणून हे सर्व आनंदाचे तुम्हाला भाग सांग, कारण ज्या वेळेला सद्गुरू जेव्हा सत्यसाधकाला जेव्हा ते गोष्ट सांगतात की हे सर्व आनंदासाठी आहे ना, मग तू स्वतःला गुंतवून ठेवू नको कशातही, कुठच्या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवू नको. तुझ्या इच्छामध्ये गुंतवून ठेवू नको, तुझ्या विचारांमध्ये नको, मनातल्या कुठच्या तरी कान्याकोपऱ्यात नको. सर्व गोष्टी करते आनंदासाठी, सर्व गोष्टी. लक्षात आलं. सर्व गोष्टी आनंदासाठी कर. साधकाला समजत नाही या पहिल्या गोष्टी की काय सांगायचं काय सद्गुरूंना. सर्व गोष्टी आनंदासाठी, काम कर आनंदासाठी कर, त्या कामाबद्दल तुला कामधेनू मिळेल. लक्षात आलं ना. आनंदासाठी कर ना काम. वा देवा, खूप छान रे, सुंदर कामाची व्यवस्था केली. आणि त्या कामाची व्यवस्था केली म्हणून तर मला 2 पैसे मिळतात. खूप छान. सर्व काम करत असतात ना प्राणी मात्र पण पोटासाठी, तसं मीही पोटासाठी काम करतो रे. छान पोट दिलंस मला, बरं वाटलं. ते पोट आहे म्हणून आम्ही त्यांना काम करतो. सर्व विश्व काम करत असतं, तसं मीही एक काम करतो. मी काही मोठं नाही, आनंदासाठी. हे सर्व आनंदासाठी आहे. झाड काम करतं ना, खालून पाणी काढणं साधी गोष्ट आहे का, पाऊस झेलणं कामच आहे ना त्याला. उन्हाला ऊन जास्त लागल्यावरती त्याला आणि तरी देखील ते फळ देतं ना, त्या कामाचा मोबदला म्हणून फळ देतं. आणि ते फळ पक्षी जेव्हा खातात आणि ती बी दुसरीकडे घेऊन जातात, त्यावेळेला त्या कामाचं फलच रूप होतं. म्हणजे ते जे बी दुसरीकडे जातं आणि त्याचं अजून वृक्ष होतं. जसं बिझनेस वाढतो तुमचा, तसाच झाडांचाही बिझनेस आहे. हे वृक्ष वल्ली आमास होयरी, तशा पद्धतीने हे संपूर्ण विश्व एका बीपासून निर्माण झाले. हे सर्व वृक्ष आहेत ना, जेवढे तयार झाले एका बीपासून झालेत. एक बी होती म्हणून अनंत झाल्या, अनंत झाडं झाली. तशा पद्धतीमध्ये तो बी महत्त्वाचा आहे, ते ह्याच्यासाठी हे काम करायचं आहे. म्हणजे सद्गुरू झाले, सद्गुरूंपासून अनेक शिष्य तयार होणार. हे बी आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू रूपाचं हे बी आहे, ज्यांनी घेतलं तो सद्गुरुमय झाला. लक्षात आलं ना. सद्गुरू मग त्यामुळे त्यांना माहिती असतं हे बीज कुठे 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 कसं कसं वाढत जाणार. ज्यांनी स्वीकारलं, ज्यांनी घेतलं, लक्षात आलं ना, तो सद्गुरूपी होऊन जातो. म्हणून हा हे मरत नाही, लक्षात द्या. सद्गुरू तत्व मरत नाही, ते पुन्हा त्या बीज रूपाने समोरच्यामध्ये असतात, वास करत असतात.
ते सत्य कळायला खूप वेळ लागेल साधकांना असो, पण महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक जण काम करतो आहे तर ह्यासाठी की आनंदासाठी कर काम, लक्षात, आनंदासाठी कर, काही काही वाईट नाही, एकदम आनंदासाठी विचार कर, आनंदासाठी खेळ खेळ, आनंदासाठी, लक्षात आलं, संसार कर आनंदासाठी, सर्व विश्वात फिर, बघ सर्व तुझंच विश्व आहे आनंदासाठी, लक्षात आलं, सर्व गोष्टी अभ्यास कर आनंदासाठी, सर्व गोष्टी करत राहा, फक्त एकमेव मूळ उद्दिष्ट सोडायचं नाही, तो म्हणजे आनंद। जर त्याच्यातून तू काम करताना जर तुला आनंद मिळत नसेल, बंद कर ते काम, बंद कर, हे मला मान्य नाही, म्हणजे सद्गुरु तत्वाला ते मान्य नाही, लक्षात आलं। ज्याच्यातून दुःख निर्माण होते, ज्याच्यातून तुझं मनस्थिती बिघडते, ज्याच्यातून तुझी परिस्थिती बिघडते, जे केल्याने तुला समाधान मिळत नाही, जे केल्याने तुला चांगली झोप लागत नाही, जे केल्याने तुला त्रास होतो आहे, शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व काय सोडून देते, सर्व नाही पाहिजे, करूच नको, निवांत राहा चालेल, तोही आनंदाचाच क्षण असतो, निवांत राहणं, नाही करायचं काही असू देत, मग ती नोकरी असो, जर त्याच्यात आनंद तुला मिळत नसेल तर नकोच करू, दुसरी नोकरी शोध, जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत कर। एखादा माणूस दारूच्या विक्रीच्या ह्याच्यामध्ये असेल, नाईलाजास्त असेल, पण सद्गुरू तत्वांनी सांगितलं की आनंदासाठी काम करायचं आहे, आणि जर त्याला मनात कुठेतरी खंत वाटत असेल, मी करतो आहे त्याच्यामुळे जनतेचं नुकसान होत आहे, मी ज्या गोष्टी करतो त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होतो, नको करू ते गोष्ट, पण दुसरी नोकरी असेचपर्यंत ते सोडू नको, लक्षात आलं ना। कारण आहे सद्गुरू तत्व त्याला झोपायला देणार नाही, लक्षात आलं ना, कारण दिव्यत्व दिव्यत्वाला चाकतं, हा सिद्धांत नेहमी लक्षात ठेवा। सद्गुरूंच्या सोबत राहिला तर दिव्यत्व 24 तास राहणार, आणि दिव्यत्व जोपर्यंत 24 तास राहणार तोपर्यंत तो साधक दिव्यच होणार। जसं लोखंड चुंबकाशी एकरूप झालं तर चुंबक काय करतं की त्या लोखंडामध्ये आपले गुणधर्म प्रवाहित करतं, आणि हळूहळू, लक्षात द्या, हळूहळू त्या लोखंडामध्ये चुंबकीय तत्व जेव्हा निर्माण होतं त्यावेळेला तो लोखंड दुसऱ्या लोखंडाला उचलू शकतो, एवढं सामर्थ्य होते। इतर वेळेला बाजूला पडलं तरी लोखंड उचलू शकत नाही, पण चुंबकीय तत्व ट्रान्स झालं तसं सद्गुरू तत्व ज्यावेळेला साधकाशी कनेक्ट होतं, लक्षात आलं ना, त्याच वेळेला त्या साधकामध्ये दिव्यत्व तयार होत असतं, आणि दिव्यत्व जेव्हा तयार होत असतं त्यावेळेला नीचत्व गळून पडत असतं किंवा निघून जात असतं। जसं एखादा साप असेल पिल्लांसही जर बिळात असेल आणि जर त्याच्यात गरम पाणी ओतलं तर तो बाहेर येतो, तसं वाईट सर्व गुणधर्म बाहेर येतात का, सद्गुरू तत्व विराजमान असतं अंतरंगामध्ये साधकाच्या, लक्षात आलं ना, ते वाईटाला जराही थारा देत नाही, जराही थारा देत, सर्वच्या सर्व बाहेर पडत असतं। आणि साधकाचं प्रथम कर्तव्य असतं, जरी बाहेर पडत असलं वाईट तरी ठाम राहा, सद्गुरूंचा हात सोडायचा नाही, काहीही झालं तरी देखील, दुःख आलं रडू आलं को असू दे चालेल, सद्गुरूंचा हात सोडू नका, कारण का देवजाने आज तुम्हाला जे दुःख वाटतं तेच पुढे तुम्हाला सुखाचा आनंद देऊ शकतं, हे स्वअनुभव बऱ्याच साधकांचे असतात। म्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जे हो रहा है वो अच्छे के लिए हो रहा है, हे सत्य समोर ठेवून जीवन जगण्यात खूप आनंद आहे। आणि काही झालं तरी सद्गुरूंचा हात सोडायचा नाही, एवढंच बोलून मी इथेच थांबतो। जय सद्गुरू, जय जीवनविद्या।